आपण कनेक्टिव्हिटीबद्दल म्हणालात पोर्ट्स त्याब सोबतच कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ ह्याला जोडणारा हा रस्ता आहे मुळात काही महाराष्ट्राचे भाग आहेत जिथं कनेक्टिव्हिटी अजूनही त्याला एक एन्हॅन्स करण्याची गरज आहे उदाहरणार्थ गडचिरोली तर ह्या रस्त्यामधून कारण तोच भाग आहे तोच पट्टा आहे तर तिथंही यांची समृद्धीचा जो फायदा लोकांना मिळावा यासाठी काही योजना आपण करताय हां बिलकुल त्या भागातल्या लोकांची देखील मागणी अशीच आहे की भंडारा गोंदिया गडचिरोली हा जो भाग आहे हा देखील टापू आपल्याला या समृद्धी महामार्गामुळे जोडता येईल आणि त्याची देखील चाचपणी करण्याची सूचना मी मोपलवारांना दिलेल्या आहेत त्यामुळे हा आणखी एक्सटेंड होऊ शकतो दुसऱ्या राज्यापर्यंत जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट